चांदूर बाजार मार्गावरील शिराळा वडुरा दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मालवाहक ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 30 ते 35 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्व पक्षांच्या पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका घेऊन तात्काळ मदतीला धावलेत. घटनास्थळी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. एसटी बसला वलगावकडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने एसटी बसच्या मागे असलेल्या 2 दुचाकींचा सुद्धा भीषण अपघात झाला असून दुचाकी चालक सुद्धा गंभीर आहे. चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करणारे डॉक्टरच हजर नसल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. चांदूर बाजार मार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शिराळा वडुराच्या मधोमध हा अपघात झाला. राज्य परिवहन मंडळ एसटी बस आणि मालवाहक ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 30 ते 35 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जोरदार धडक होऊन माहिती मिळताच सर्व पक्षांच्या सामाजिक संघटनेच्या रुग्णवाहिका आणि अनेक नागरिक तात्काळ मदतीला धावलेत व चांदूर बाजार पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार वलगावकडे जाणारा MH 27 BX 71 87 नंबरचा ट्रक चुकीच्या दिशेने जात असल्याने चांदूर बाजार जात असलेल्या MH 27 Y 54 61 नंबर असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकाचं संतुलन बिघडल्यामुळे बस रस्त्याच्या आडवी येऊन मालवाहक ट्रक चालकाने एसटी बसला वलगावकडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. एसटी बसच्या मागे असलेल्या 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला. दुचाकी चालक गंभीर असून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचारासाठी स्थानांतर करण्यात आले व एसटी बसमध्ये असलेल्या जखमी प्रवाशांना बाजार ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार सुरू असून गंभीर 8 ते 10 प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे स्थलांतर करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी व चांदूर बाजार आगार व्यवस्थापक मोठी दुर्घटना झाली असताना काही वेळ बेपत्ता असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक यांच्यामध्ये आज मोठा गंभीर अपघात होऊन अनेक रुग्ण आणि त्या ठिकाणी प्रवासी हे दगावलेले आहेत आणि त्या सर्व प्रवाशांना जखमी प्रवाशांना खाजगी रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका यांच्याकडून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार येथे आणण्यात आलेले होते. परंतु त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक हे त्या ठिकाणी गैरहजर होते, त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार करणे आणि रुग्णांना पुढील उपचाराकरिता सामान्य रुग्णालय यांच्याकडे रेफर करण्याकरिता फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली. तसेच राज्य परिवहन महामंडळाचे चांदूर बाजारचे आगार व्यवस्थापक हे सुद्धा त्या ठिकाणी गैरहजर होते, त्यामुळे जखमी प्रवाशांना उपचारार्थ अमरावतीला पाठवण्याकरिता सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं अडचणी निर्माण झाल्या. या दोनही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सर्व जखमींना त्या ठिकाणी मदत केली आणि त्यांना उपचारार्थ अमरावतीला सुद्धा पाठवण्यात आले. परंतु हे दोनही प्रभारी आणि जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी गैरहजर असल्यामुळे रुग्णांवर उपचार होण्याकरिता अडचण निर्माण झाली. त्याचा परिणाम असा झाला की रुग्णांचे नातेवाईक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्या ठिकाणी थोडासा रोष व्यक्त केला. हे इतका मोठा गंभीर अपघात झाल्यानंतरही त्या प्रवाशांना वेळेत उपचार होण्याकरिता आणि पुढील उपचाराकरिता मदत करण्याकरिता जी यंत्रणा त्या ठिकाणी असायला पाहिजे होती ते यंत्रणा त्या ठिकाणी कुचकामी ठरली आणि अधिकारी त्या ठिकाणी बेपत्ता होते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे, जेणेकरून भविष्यात जर अशी एखादी घटना झाली तर सर्व शासकीय यंत्रणा अशी तत्पर असायला पाहिजे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे अशी मी या ठिकाणी मागणी करतो. चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हिरावे सुद्धा बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. जखमी रुग्णांवर उपचार सुरू असून चांदूर बाजार पोलीस व वलगाव पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.